ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बोलताय Thank you.
सोडून होतं मी माझ्या आईला सोडून हिंदी विजय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे सगळ्यांना अभिनंदन अभिवादन करतो. आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब डॉक्टर खासदार शिवाजी शिंदे साहेब ज्यावेळेस मला माझे सहकारी मित्र श्याम शिंदे आणि रुपेश हे मला रोज विचारायचे. मी त्यांना सांगितलं हो मला जेव्हा भाव झाले होते तेव्हा त्याला त्रास होत होता, त्याच्या डोळ्यात पाणी होतं आणि माझ्या चेहऱ्यावरती स्मित हास्य होतं आणि तो माझ्या कपाळावरती हात फिरून बोलवला काळजी करू नको मी आलो. मी बोललो साहेब तुम्ही आल्यामुळे माझ्या एनर्जी आली. ती व्यक्ती होती डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब. त्यावेळी कळालं की एका कार्यकर्त्यावरती जेव्हा अशा प्रकारचं संकट येत तेव्हा आपला नेता आपल्या जवळ असणं किती प्राबल्य आणि आपल्यासाठी किती प्रेरणादायी आहे शक्तिशाली म्हणतो हे त्यावेळेस मला जाणवलं. मला आपण लोक सर्व जाती धर्माचे लोक माझ्यासाठी हुणव करत होते प्रार्थना करत होते आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे आज मी आपल्यासमोर आहे. मला अभिमान आहे, मला अभिमान आहे. गोर गरीब बौद्ध समाजाच्या शेतकऱ्यासाठी मी गोळ्या खाल्ल्या. बाळासाहेबांचे एक शब्द आठवतात की जीवनामध्ये आपण कोणाचं काम आलो आणि कोणासाठी जर आपलं जीवन अर्पण झालं तर खऱ्या अर्थाने आपण सार्थक बनतो. आपल्या या प्रेमापोटी आपल्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या प्रार्थनेने मला परत एकदा आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. पहिल्यापासून अजून जलद गतीने आपल्या लोकांचे मी आरोग्य दूर करेल असं या ठिकाणी वचन आहे. पहिल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत मी कल्याणकारांसाठी आलो होतो आणि येणाऱ्या काळापर्यंत ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल ज्या ज्या ठिकाणी अडचणी येतील त्या त्या प्रत्येक अडचणीत असणाऱ्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत मदत करण्याचं कार्य करेल. मला आपल्या सगळ्यांना भेटायला कारण मला अजूनही थोडा श्वास घ्यायला त्रास होतो त्यामुळे आपल्या सगळ्यांचे मी इथून हात सोडून धन्यवाद देतो. मी माझा परिवार आणि सर्व माझे हितचिंत कल्याणकरांचे ऋणी राहील आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या कार्यालयातून वैद्यकीय मदत असू द्या किंवा शासनाच्या योजनेच्या माध्यमात असू द्या किंवा विकासाच्या माध्यमातून माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून कार्यरत करत राहील. दिवस असो रात्र असो मला आवाज द्या मी आपल्यासाठी सदैव असेल. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.